आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी. विधानसभेमध्ये अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव होणार. वडिलांसमान शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पश्चाताप होऊन काय उपयोग, संजय राऊतांचा हल्ला बोल. विधानसभा चुनाव हार रहे ये पक्का है, साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है. अजितदादा बारामतीमधून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात, एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात, एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य. शरद पवारांपुढे निभाव लागणार नाही असं दादांना वाटतं. अजित पवारांच्या बारामती संदर्भातील वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका. अजित पवार आमचे कॅप्टन, दादा निवडणूक लढवणार, विरोधकांच्या टीकेनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. धरलं तर चावतं अशी अजित पवारांची स्थिती. अजितदा शिंदे आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं पाहायला मिळतं. विजय वडेट्टीवारांची टीका. अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवायलाच हवी, पवार फॅमिली कायम एक राहील, तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचं वक्तव्य. युगेंद्र पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याचे संकेत. बारामती मतदारसंघात 10 सप्टेंबर पासून स्वाभिमान यात्रा काढणार, आरंभ नव्या पर्वाचा, अशा आशयाचे बॅनर. जय पवार आणि युगेंद्र पवार अशी लढाई झाल्यास मी अजित पवारांचा आशीर्वाद नक्कीच घेईन, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, नदीत फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणालो धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान. बागेश्री आत्राम पवार गटामध्ये प्रवेश करणार.